हातकणंगले तालुक्यातील आळते येथे काल रात्री काही अज्ञात माथेफिरूने एक रिक्षा, एक मोटरसायकल व एका मोपेडवर दगड घालून नुकसान केल्याची घटना घडली आहे. नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशा कृत्यांमुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातोय. रात्री अपरात्री काही सामाजिक कंटकांकडून अशी दगडफेक होत आहे. कर्ज काढून आपलं पोटापाण्याचा व्यवसाय अगदी प्रामाणिकपणे करणाऱ्या रिक्षावरती दगड टाकून नुकसान करण्याचं काम अज्ञाताकडून सुरू आहे. वाढलेली महागाई, त्यातून कसंबसं पोट पाणी चालवून आपला उदरनिर्वाह करत असताना अशा घटनांमुळे रिक्षाचालकावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. पोटपाणी चालवायचं का, फुटलेली रिक्षा दुरुस्त करायची, असा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. दुचाकीचे हप्ते भरण्यासाठी तारेवरची कसरत करत असताना दगड घातलेला घाव कसा भरून काढायचा या चिंतेत दुचाकीस्वार आहे. हजारो रुपयाचं कर्ज काढून दुचाकी आणायची, घराला लावायची, जागा नाही म्हणून रस्त्याच्या कडेलाच ती लावायची आणि त्यात माते फिरूनची चाललेली बदमाशी, त्यामुळे सर्वांच्याच मनाला घोर लागलाय. चोर सापडला पाहिजे यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन दानशूर लोकांच्या पाठिंब्यानं CCTV बसवणं क्रमप्राप्त झालंय. व या दगडफेक घटनेची नोंद हातकणंगले पोलिसात झाली असून पोलिसांनीही अशा माथेफिरू व्यक्तींना कायद्याचा बडगा दाखवणं गरजेचं झालंय, जेणेकरून नागरिक चिंतामुक्त होतील. हातकणंगले प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.